धुळे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या बाबळे जलशुद्धीकरण केंद्राची बिकट अवस्था झाली आहे। तसेच केंद्राची सुरक्षा राम भरोसे असल्यामुळे 5 लाख धुळेकरांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते, याची मनपा प्रशासनाने गांभीर्याने दखल घेण्याची मागणी होत आहे। मुंबई आग्रा महामार्गाला लागून भाबळे फाटा या ठिकाणी जलशुद्धीकरण केंद्र आहे। या केंद्रातून धुळ्याला पाणी पुरवठा केला जातो, परंतु जलशुद्धीकरण केंद्राची सुरक्षा राम भरोसे आहे। त्यातच संरक्षण भिंत नसल्याने या ठिकाणी कोणीही येऊन पाणी दूषित करू शकतो, परिणामी धुळेकर नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते। मनपाच्या नवीन इमारतीच्या संरक्षण भिंतीसाठी 1 लाख रुपयांची तरतूद स्थायी समितीच्या सभेत होऊ शकते, मात्र 5 लाख नागरिकांना पाणी पुरवठा करणाऱ्या जलशुद्धीकरण केंद्राच्या संरक्षण भिंतीकडे मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे। तरी मनपा प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे। आपण या ठिकाणी उभे आहोत, हे आहे धुळे शहराला पाणी पुरवठा करणारे मनपाचे बाबळे येथील जलशुद्धीकरण केंद्र। तर या ठिकाणी आपण आधी शूटिंग बघितले असेल की या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा सिक्युरिटी गार्ड अस्तित्वात नाही। त्यानंतर जलशुद्धीकरण केंद्राच्या चारही बाजूस ज्या भिंती आहेत जे सुरक्षेसाठी आवश्यक असतात त्या भिंती जागोजागी तुटलेल्या आहेत, काही ठिकाणी भिंतच अस्तित्वात नाही। तर यामुळे कोणीही महामार्गावरून येऊन धुळे शहराचा पाणी पुरवठा दूषित करू शकतो। यामुळे धुळ्यातील 5 लाख लोकांचा जीवनाचा प्रश्न हा असुरक्षित बनलेला आहे। धुळे मनपा त्यांच्या मनपाच्या कार्यालयासाठी 50 लाखाचे भिंत बनवण्यासाठी स्थायी समितीमध्ये प्रस्ताव ठेवतं, परंतु या ठिकाणी ज्या ठिकाणी 5 लाख लोकांचा जीवनाचा प्रश्न आहे त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची भिंत अस्तित्वात नसताना त्या ठिकाणी सुरक्षेच्या कारणावरून त्यांनी भिंत तयार करावी यासाठी 10 वर्षात कोणीही काही प्रयत्न केलेले नाही। धुळे तालुक्यातील फागणा आणि बाळापूर गावांमध्ये असलेल्या गोदी नाल्याचे खोलीकरण आणि रुंदीकरण करण्याचा शुभारंभ प्रांत गणेश मिसाळ यांच्या हस्ते शनिवारी झाला, अशी माहिती राजेंद्र पाटील यांनी दिली। धुळे तालुक्यातील फागणा गावाचा जलयुक्त शिवार योजनेत समावेश करण्यात यावा अशी मागणी गावकऱ्यांनी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती। त्या अनुषंगाने प्रांत गणेश मिसाळ यांनी शनिवारी फागणे गावाची पाहणी केली। त्यानंतर गावातून जाणाऱ्या गोदी नाल्याचे रुंदीकरण आणि खोलीकरणाच्या कामाचा शुभारंभ केला। औरंगाबाद शिवाजीनगर येथील महात्मा फुले फाउंडेशन आणि लोकसहभागातून हे काम सुरू झाले आहे। या कामाचा फायदा फागणे व बाळापूर या दोन्ही गावांना होणार आहे। फागणे गाव लवकरच जलयुक्त शिवार योजनेत घेण्यात येईल असे प्रांत गणेश मिसाळ यांनी यावेळी बोलताना सांगितले। कार्यक्रमास सरपंच विलास चौधरी, राजेंद्र पाटील, कैलास पाटील, भास्कर सूर्यवंशी, वसंत पाटील, राजेश बडगुजर, श्याम सोना, राकेश पाटील आदी उपस्थित होते। आजच्या या फागणे गावामध्ये गोदी नाल्यावरती जे नाला खोलीकरणाचं काम फागणे गावाच्या पुढाकारानं घेतलेलं आहे ते निश्चितच खूप अभिनंदनीय आणि स्तुत्य आहे, कारण की बऱ्याच ठिकाणी शासनाची मदत होईल आणि शासन पुढे येईल आणि मग आम्ही कामं करू असा लोकांचा त्या ठिकाणी विचार असतो। पण या ठिकाणी या गावाने स्वतःहून पुढाकार घेतलेला आहे आणि जिथं जिथं असा पुढाकार घेण्यात आलेला आहे लोकांकडून तिथं शासनाने त्यांना निश्चितच मदत केलेली आहे, त्यामुळे आम्ही हेही गाव जलयुक्तमध्ये घेण्याचा निश्चित त्या ठिकाणी प्रयत्न करू। आणि त्याचबरोबर आता या गावाने जो पुढाकार घेतलेला आहे तर या नाल्यावरती काम केल्यानंतर फक्त फागण्याच्याच लोकांचा फायदा होणार नाही तर बाळापूरच्याही लोकांचा फायदा होणार आहे, त्यामुळे बाळापूर आणि फागणे या दोन्ही गावच्या जे लोक आहेत दानशूर लोकांनी ज्यांना फायदा होणार आहे त्या सगळ्यांनी या ठिकाणी पुढं आलं पाहिजे। आताच या ठिकाणी हे जे शेठ आहेत बडगुजर शेठ तर यांनी या कामासाठी 1,05,000 रुपये दिले आहेत। तर देणारे अनेक असतात, परंतु कुणाला द्यायचं असा समाजामध्ये प्रश्न असतो की ज्यांना देतोय ते तेवढे पात्र किंवा त्यांना दिल्यानंतर त्या पैशाचा विनियोग होईल का। त्याचबरोबर इथं हे अग्रवाल साहेब आहेत, त्यांच्या महात्मा फुले प्रतिष्ठानकडून देखील ते संस्थात्मक पातळीवरून या गावाला मदत करणार आहे आणि या गावाचं अनुकरण बाकी इतर लोकांनी करावं असं मी बाकी तालुक्यातील इतरही गावांना आवाहन करतो। धन्यवाद। सप्तशृंगी देवीच्या यात्रेनिमित्त महाप्रसादाचा कार्यक्रम घेण्यात आला आहे। या महाप्रसादाचा लाभ भाविकांनी घ्यावा असे आवाहन राजेंद्र शिंदे यांनी केले आहे। मुंबई आग्रा महामार्गावरील गुरुद्वाराजवळील कई वालचंद बापूजी हॉटेल शेजारी शुक्रवारी दिनांक 23 मार्च ते 27 मार्च या कालावधीत महाप्रसादाचा कार्यक्रम होत आहे। गेल्या 15 वर्षांपासून सप्तशृंगी देवीच्या यात्रेनिमित्त भाविकांसाठी महाप्रसाद वाटण्यात येत आहे। यंदाही 16व्या वर्षी महाप्रसादाचा कार्यक्रम घेण्यात आला असल्याचे राजेंद्र शिंदे यांनी सांगितले। दर वालचंद बापूजी ग्रुपतर्फे राजेश शिंदे पहलवान दरवर्षी सप्तशृंगी माता यांना पायी पायी जाणाऱ्यांसाठी आणि सर्व भक्तांसाठी
2003 पासून तर 2018 पर्यंत आतापर्यंत सतत अखंड कार्य चालू आहे. 16 वर्ष झाले, 16 वर्ष सुरू झाले. दरवर्षी भंडारा आमच्या वालचंद बापूजी ग्रुप ऑफ हॉटेल मार्फत कायम भंडारा आम्ही देत राहतो. गोळ्या औषध फ्री असतात. वालचंद बापूजी ग्रुप तर्फे गोळ्या औषध फ्री असतात. शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. धुळे तालुका पोलिसांनी जप्त केलेल्या वाहनाला लागली अचानक आग. वाहतुकीचा अडथळा ठरणाऱ्या हातगाडी विक्रेत्यांवर करण्यात आली दंडात्मक कारवाई. चोरीस गेलेल्या 10 मोटरसायकली मोहाडी पोलिसांनी केल्या जप्त. दोघांना अटक. भाबळे जलशुद्धीकरण केंद्राची सुरक्षा रामभरोसे. मनपा प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज. फागणे बाळापूर गावातील गोदी नाल्याच्या रुंदीकरणाच्या कामाचा झाला शुभारंभ. गडावर पायी जाणाऱ्या भाविकांसाठी शुक्रवारपासून महाप्रसादाचे वाटप सुरू. याबरोबरच सिटी चॅनल बातमीपत्र संपले. पुन्हा भेटूया बातमीपत्राच्या पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.